नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद केरडकर, रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। खेड मध्ये अवैध मटका आणि जुगाराचा धंदा करणाऱ्या लोकांच्या विरोधात पत्रकाराने आवाज उठवला आणि त्याचं फलित म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा संपूर्ण जिल्हाभरातून, पत्रकार संघटनेतून, विविध पत्रकारांच्या माध्यमातून निषेध होत आहे। आणि म्हणूनच खेडमध्ये गेल्या 2 दिवसापासून उपोषण असा हा मार्ग संबंध रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांनी स्वीकारलेला आहे आणि दुसरा दिवस आजचा आहे उपोषणाचा। तरीसुद्धा संबंधित प्रशासनाकडून जे अपेक्षित त्यांना समाधानकारक उत्तर मिळाला पाहिजे ते न मिळाल्यामुळं हे उपोषण चालू आहे। आणि म्हणूनच आपण इथल्या पत्रकारांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। ज्यांच्यावरती हल्ला झाला, ज्यांना मारहाण झाली, ते अनु जोशी किंवा सिद्धेश परशेट्टे असे पत्रकार आहेत, त्यांच्या देखील भावना जाणून घेव्या आणि नेमकं याच्यातून काय मार्ग निघणार आहे हे आपण त्यांच्याकडून विचारून घ्या। अनुजी, तुमच्यावरती हल्ला झाला, तुम्ही त्याचा प्रतिकार म्हणून प्रशासनाकडून दाद मागितली आहे, आज तुम्हाला उपोषणासारखा मार्ग स्वीकारावा लागला आहे, आज तुमच्या भावना काय? तुम्हाला ते समाधानकारक उत्तर मिळते का? नाही, कसं आहे, 3 तारखेला हा हल्ल्याचा प्रकार झाला, त्याला थोडी वेगळी पार्श्वभूमी अशी होती की 3 तारखेला दिवसा ढवळ्या काही लोकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये येऊन धिंगाणा घातला, पत्रकारांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला आणि काहींच्या दूरध्वनीवर संपर्क साधून शिवीगाळ आणि त्यांच्या दिलं आणि नंतर त्याची तक्रार फेड पोलीस ठाण्यामध्ये करण्यासाठी पत्रकार गेले। तक्रार अदखलपात्र नोंदवून घेतली गेली खेड पोलीस ठाण्याकडून आणि त्याच्यानंतर त्या जे गुन्हेगार होते, जे आरोपी आहे, त्यांचं धाडस एवढं वाढलं की आपले पत्रकारांची अदखलपात्र तक्रार होते, त्यामुळे आपण ह्यांना आता मारहाण करूया अशा पद्धतीने रात्री ज्या वेळेला मी आणि माझे मित्र सिद्धेश परशेट्टे आम्ही ज्यावेळेला बाजारातून ATM मधून पैसे काढून येत होतो त्यावेळेला वाटेत अडवून आमच्यावर हल्ला केला आणि ह्या संदर्भात सुद्धा पुन्हा रात्री आम्ही तक्रार द्यायला लागलो। त्यावेळेला मात्र पोलिसांनी दखलपात्र जरी तक्रार घेतली असती तरी त्यामध्ये ज्यांना जे कोण जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना सही सलामत कसं दुसऱ्या दिवशी बाहेर पडता येईल अशा पद्धतीची कलम लावली, त्यामुळे अतिशय अन्यायकारक हे अगदी पत्रकार म्हणून आम्ही असे नव्हे तर हे अतिशय अन्यायकारक इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारं वातावरण या खेडमध्ये तयार झालेलं आहे, त्यामुळे पत्रकार म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या ह्याच आहेत की अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारीच्या प्रवृत्तीची जी कोणी लोकं आहेत त्यांना या ठिकाणाहून हद्दपार केलं गेलं पाहिजे। या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची संघटित गुन्हेगारीची बाळमुळं खोल होता कामा नये। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या संघटित गुन्हेगारीला दखलपात्र तक्रारी अदखलपात्र करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणाहून तात्काळ दूर केलं गेलं पाहिजे आणि ही मागणी प्रमुख आहे आमची। कारण का, आज मी एक नागरिक म्हणून, पत्रकार ही नंतरची गोष्ट आहे, मी एक नागरिक म्हणून या ठिकाणी स्वतःला जर असुरक्षित समजत असेल, माझ्या आजूबाजूला जर मला कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्यच जर दिसत नसेल तर मी अशा अधिकाऱ्याचं ज्याच्याकडे इथे जबाबदारी आहे, ते पद आहे की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं, तर त्या पदावरचा अधिकारी मला जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला न्याय देणार त्यांच्याकडून? न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडनं कशी करू शकतो? पण आम्ही गेले 2 दिवस सातत्याने या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावं त्याच्या मागणीसाठी बसलेलो, आज देखील त्याच्यावर कुठेही निर्णय झालेला नाही, जिल्हा पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले नाही आहे, त्यामुळे हे उपोषण आम्ही आज तसंच पुढे चालू। ठीक आहे, आपल्यावर बोलण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघटनेचे सन्माननीय प्रभू साहेब आहेत। प्रभूजी, तुमची नेमकी याच्यावरती काय भूमिका आहे आणि भविष्यात तुमचा काय निर्णय? 3 जूनला ही घटना घडल्यानंतर वृत्तपत्र कार्यालयात या गुंडांनी बसून केलेला धुडगूस आणि त्यानंतर त्याच रात्री आमचे सहकारी मित्र मनोज जोशी आणि सिद्धेश परशेट्टे केले यांना केलेली मारहाण, याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर जी त्यांनी जी कारवाई केली, थातून मातून कारवाई केली, तीच आज आमच्या सगळ्यांच्या मुळाशी आलेली आहे। पत्रकार म्हणून समाजात वावरत असताना आम्ही अनेक प्रकारचं लिखाण करत असतो, यात अन्याय गोष्टींशी पुढे जात असतो, मात्र पत्रकारांवरच असा हल्ला झाल्यानंतर संघटित गुन्हेगारी आहे, ज्यावेळी आमच्या ते कार्यालयात आले तेसुद्धा संघटितरित्या आले होते, त्यामुळे अदखलपात्र गुन्हा न होता तो दखलपात्र व्हायला पाहिजे होता आणि तसा जर गुन्हा दाखल झाला असता आणि त्यांच्यावर कारवाई झाली असती तर रात्रीची आमच्या सहकारी पत्रकारांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मदत गेली नसती असं आपलं प्रामाणिक मत आहे। तरीसुद्धा ती मारहाण झाल्यानंतरसुद्धा त्यांनी जी कलमं लावली, पुचाट कलमं लावली असं माझं म्हणणं आहे, त्यांना सहकार्य करण्याच्या हेतूनेच ती कलमं लावली आणि ते जामिनावर सुटले
पण विशेष म्हणजे जामिनावर किंवा त्या पंचनाम्यावर आपल्या यांच्या आमच्या फिर्यादींच्या त्यांच्या साक्षीदारांच्या सह्या वगैरे काही न होता हे जामिनात सुटलेच कसे. अन्य दोन म्हटलेले आहे, आणखी आहेत चार नावं दिलेली होती, आणखी दोन अन्य म्हटले होते, अन्य कोण याची चौकशी झाली पाहिजे होती. जोपर्यंत अन्य दोन मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना जामीन झाला नाही पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे 10 तारखेला आम्ही मग उपोषण छेडलं, तांत्रिक कारणास्तव ते उपोषण आम्ही मागे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही 10 दिवस त्यांना प्रशासनाला विचार करायला आम्ही वेळ दिला, तरीही त्या 10 दिवसापर्यंत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही, आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आम्हाला पत्रकारांना न्याय द्यायचाच नाही, पत्रकारांना निग्लेक्ट करायचा असाच हेतू त्यांचा दिसल्याने आम्ही पुन्हा कालपासून 20 तारखेपासून आम्ही हे उपोषण चाललेलं आहे. या उपोषणामध्ये आमची मागणी एक अशा आहे, या संघटित गुन्हेगाराला सगळ्यांना तडीपारीची कारवाईसह मुक्कांतर्गत कारवाई करावी. त्यांच्यावर जी ह्या अनधिकृत धंद्यापासून जी त्यांच्याने संपत्ती माया गोळा केलेली आहे त्याचीही ते वेगळी चौकशी व्हावी. आणि या सगळ्या गुंडांना पाठीशी घालून कायदा सुव्यवस्था इथली खेळची ढासळणाऱ्या सुवर्णपदकी पोलीस निरीक्षक यांचं निलंबन व्हावं. निलंबन शक्य नसलं तर किमान यांची इथून बदली करावी अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत त्यांची बदली इथून होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण यापुढेही चालूच राहणार आहे. परंतु आता 2 दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, या दरम्यान तुमचे प्रशासकीय अधिकारी वरिष्ठांबरोबर ते चर्चा करत अशा प्रकारे तुम्हाला येऊन ते भेटले का? या दरम्यान काल आमच्याशी सगळे आले होते, प्रांत साहेब आले होते, DYSP आले होते, पोलीस निरीक्षक आले होते. मात्र सकारात्मक चर्चा करत असतानाही त्याने आपले आडमोठे धोरण, आमची मागणी होती बदली करणे, बदली करण्याबाबत संबंधित महसूल डिपार्टमेंटने सांगितलं आम्ही जरी बदली करण्याविषयी आम्ही जरी आवाज दिला तरी ती बदली करावी की न करावी त्याच्याशी काही कायदेशीर त्या त्रुटी आहेत ही बाब पोलीस प्रशासनाची आहे. DYSP पण तसंच सांगितलं, बदलीचं माझ्या हातात नाही आहे, ते SP हातात आहे आणि ती प्रशासकीय बाब आहे. मग आज कोणी आले नाहीत पण आज त्याने असं चर्चेशी आमचे संधान बांधण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की आम्ही लिहून देतो तडीपारीची कारवाई मुक्कांतरित कार्य हे सगळं आम्ही लिहून देतो आणि त्यांची बदली करण्याबाबत आम्ही तुम्हाला असं आम्ही अहवालात पाठवू असं आम्ही देत असतो. पण काल त्याने असं सांगितलं ही प्रशासकीय बाब आहे, आम्ही काही करू शकत नाही. आणि आज ते कोणत्या आधारे आम्हाला लिहून देत आहेत? जर SP याने त्याने कारणावरून पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत मग पत्रकारांशी ते थेट संधान सांधत का नाही इथं येत का नाही येत, याने इथं यावं, आमच्याशी चर्चा करावी आणि नंतरच त्याच्या बदलीचा प्रस्ताव आम्ही ठेवल्यानंतर त्याची बदली करावी ही आमची मागणी आहे. म्हणजे आता तुमचा ठाम निर्णय आहे, SP इथे येत नाहीत, बदलीचं आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणातून बाहेर मागे हटणार मागे हटणार हा तुमचा शेवटचा निर्णय आहे, ठाम आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे सत्यजी कदम आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, गेले अनेक वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी या सर्वच पत्रकारांना पाठिंबा दिला, या घटनेचा निषेध केलेला आहे. आज त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांची नेमकी भूमिका काय आहे. सत्यजी, मुळात पत्रकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असतं, त्यांनी समाजाच्या विविध विकृतीवरती शस्त्र म्हणून आपले वापर करायचा आणि त्याच्यातल्या लोकांवरती न्याय देण्यासाठी पण प्रयत्न करतो. मात्र त्यांच्यावरती जर हल्ला होत असेल तर नेमका आज पत्रकार सुरक्षित आहे का, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी या मताशी सहमत आहे तुम्ही जे बोलत आहे, कारण पत्रकार आपल्या लेखणी पत्रकाराचं लोकशाहीचं मोठं साधन पुस्तक लेखणी आहे आणि तो लेखणीच्या माध्यमातून समाजातले अनेक प्रश्न सोडवत असतो. समाजाचा आणि शासनाचा प्रशासनाचा दुवा म्हणून पत्रकार काम करत असतो आणि अशावेळी पत्रकारावरच अन्याय झाला तर असं अपेक्षित आहे की समाजाने, समाजातल्या घटकांनी, प्रत्येक भागातल्या किंवा क्षेत्रातल्या लोकांनी पुढे येऊन त्याला सपोर्ट केला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं आत्ता या घडीला घडलेलं दिसत नाही. आमची जी ऑल जर्नलिस्ट आणि फ्रेंड सर्कल जी महाराष्ट्रव्यापी संघटना आहे, मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो, जेव्हा ही घटना घडली त्याचवेळी आम्ही ह्याचा निषेध केलेला आहे. केवळ निषेध करून आम्ही थांबलो नाही तर एक गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर येथे आमच्या प्रांतीयची मोठी मीटिंग झाली, त्या बैठकीमध्ये आम्ही निषेधाचा ठराव मांडला आणि महाराष्ट्रातून ह्याचा निषेधाचा मोठ्या प्रमाणावर ह्याचा निषेध करण्यात आला. आता हे दोघांनी जे प्रभू आणि अनुप जोशी यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. कारण काय की जेव्हा आपल्या लेखनातून म्हणजे निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे आणि लेखनीशी प्रामाणिक राहून जेव्हा तुम्ही एखादे काम करताय, जेव्हा हे पत्रकार काम करतात, अशावेळी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं, त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे आणि पत्रकार म्हणून हे माझं काम आहे. आता तुम्ही पाहत असाल की गेले 2 दिवस चिपळूणमधले आणि चिपळूण परिसरातील सर्व पत्रकार, आमच्या संघटनेचे राजेंद्र भाऊ शिंदे असू दे किंवा मकरंद भागवत असू दे, सुनील सावंत असू दे, शिंदे दीपक शिंदे असू दे, अन्य काही पत्रकार सर्व आम्ही येत आहोत. त्यामुळे
नैतिकता जेव्हा असते आणि नैतिकताचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अशा वेळी पत्रकारांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहतो आणि आम्ही यामागे पुढेही त्यांच्यामागे आम्ही जी भूमिका घेतली त्याच्याशी आम्ही सपोर्टेड आहोत. ठीक आहे, तर हे होते सतीश कदम जी, त्यांनी आपली भूमिका ठामपणे सांगितली. त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचा सुद्धा पाठिंबा असेल आणि खरोखरच नैतिकता सांभाळून जे पत्रकार समाजाच्या न्यायासाठी लढत असतात, आपली लेखणी असेल, आपलं वक्तृत्व असेल, त्या माध्यमातून समाजाची बाजू मांडण्याचं काम करत असतात, मात्र तरीसुद्धा काही गुंड प्रवृत्तीचे लोक जेव्हा हल्ला करतात आणि आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मागे घेतण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला अशा लोकांचा आपण निषेध केला पाहिजे, आपण पुढे येऊन लढलं पाहिजे, प्रशासनाशी आपण दोन हात केले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी उपोषण अत्यंत संरक्षित मार्गे 2 दिवस चाललेलं आहे आणि जोपर्यंत त्यांना योग्य समाधानकारक असं उत्तर मिळत नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यातील ज्या लोकांना निलंबित करणे किंवा त्यांची बदली होणं, पोलीस अधिकारी सुवर्ण पत्नी यांची बदली झाली पाहिजे, तरच आम्ही या उपोषणातून मागे हटवत अशा प्रकारचं आश्वासन SP ने आम्हाला दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या त्या भूमिकेत ठाम आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना याच्यावरती त्यांना उत्तर द्यावंच लागेल, अन्यथा पत्रकार आणि सर्वसामान्य लोक यांची सुरक्षितता याच्यावरती मोठा प्रश्न उभा आहे असे आपल्याला पाहायला मिळते. जर पत्रकार सुरक्षित नसेल, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला संबोधलं जातं, त्याच्यावरतीच अशा प्रकारे जर हल्ला होत असेल तर नेमकं कोणाकडे आशेनं पाहावं असा सर्वसामान्याच्या समोर हा प्रश्न उभा आहे आणि म्हणूनच याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी सर्वच पत्रकार आपल्या एकजूट होऊन याच्याशी लढा देत आहेत. मी शाहिद केरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरी 1, धन्यवाद.